5 मिनिट आहे तुमच्याकडे, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. आपल्या ध्येयावर आपला विश्वास असला तर लोक काय म्हणतील याची भीती उरेलच कशाला. प्रयत्नांती परमेश्वर याचा अनुभव घेण्यासाठी आधी प्रयत्न तर करायला हवा. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंड धारी. म्हणजे आपण घाबरायचं नाही कधीच, आपल्याला हवं ते आपण करायचं. हवं ते करायचं म्हणजे चांगलं तेच करायचं बरं का. नाही म्हणजे बाईंनी जर समजा सांगितलं उद्या गृहपाठ नाही करून आला तर शिक्षा करेन हा, तर हा कशाला घाबरायचं, करायचंच नाही गृहपाठ, असं करणं बरोबर आहे का. नाही नाही नाही, असं वागणं तर चुकीच आहे. पण आमच्या इथे ना रस्त्यावर खूप कुत्री असतात, त्यांना मी घाबरते. ते घाबरणं सोडलं पाहिजे असं वाटतं मला. हा म्हणजे समजा रस्त्यावरती कुत्रे आहेत म्हणून त्या रस्त्यावर आपण शाळेतच जायचं नाही, हे जसं करणं चुकीचं आहे ना, तसंच आपण जर एखादं ध्येय ठरवलं आणि लोकांनी उगाचच टोमणे मारायला सुरुवात केली, हिणवायला सुरुवात केली, काय हा वेळपणा, काहीतरी जगावेगळं वागायला जाऊ नकोस, तोंडावर पडशील. तर आपण आपल्या ध्येयापासून परावृत्त व्हायचं नाही, कारण ज्यांचा आपल्या ध्येयावर विश्वास असतो आणि जे आपले प्रयत्न सोडत नाही तेच यशस्वी होतात. हा म्हणजे जसं रमाबाई रानडे शिकल्या. हो ना, 150 वर्षांपूर्वी जेव्हा मुलींना शिकण्याचीच बंदी होती तेव्हा महादेवरावांनी आपल्या बायकोला म्हणजे रमाबाईला शिकवलं. लोकांना घाबरून जर महादेवरावांनी शिकवणं आणि रमाबाईंनी शिकणं बंद केलं असतं तर झालं असतं का हे. धरी रे मना धीर धाकासी सांडी, कुठली गोष्ट साध्य होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी वेळ हा लागतोच. अगं एका छोट्याशा बी पासून झाड तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात, त्याला फळ येण्यासाठी किती वेळ जातो. अगदी बरोबर, झाड वाढत असताना ऊन वारा पाऊस वादळ याचा सामना त्याला करावा लागतो ना. तसंच आपल्या ध्येयापर्यंत जाताना आपल्याला सुद्धा अशा संकटांशी सामना करावा लागतो. सर्वात गमतीची गोष्ट अशी आहे की जगावेगळं काम करणारी माणसं खरं तर जगाच्या भल्यासाठीच काम करत असतात आणि त्याच जगाकडून त्यांना विरोध होत असतो. केवढा विरोधाभास आहे ना हा. पण अशी माणसं या विरोधाला न जुमानता आपलं काम करत राहतात आणि जगाचं कल्याण करतात. मी 22 वर्षांचा होतो तेव्हा लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर सरांचं भाषण ऐकलं. ते म्हणाले तुमच्यासारख्या मुलांनी काश्मीरला आलं पाहिजे. खरं तर त्याच वर्षी संसदेवरती हल्ला झाला होता. लोक विचारायचे तू इंजिनियर झाला आहेस, काश्मीरला जाऊन काय करशील, तू वेडा झालायस का. पण ठरवलं होतं जायचं, त्यामुळे गेलोच. तिथल्या लोकांना असाच भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना समजून घेतलं आणि मग असं लक्षात आलं की शिक्षणाचा पाया जर कच्चा असेल तर मग आयुष्य भरकटत जाऊ शकतं. त्यावेळी जे सुचलं ते करत गेलो तेव्हा वाटलं की आपण कॉम्प्युटर शिकलोय तर आपण कॉम्प्युटर घेऊन जाऊ, म्हणून तिथे कॉम्प्युटर सेंटर चालू केले. हळूहळू जशा वेगवेगळ्या दिशा मिळत गेले, वेगवेगळे साथी येत गेले, त्याप्रमाणे मग तिथल्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या. त्यातून क्रिकेटच्या मॅचेस घेऊन गावागावातल्या मुलांना एकत्र केलं, वेगवेगळ्या बेकरी चालू करून तिथल्या महिलांना व्यवसाय भूमिक केलं. विरोध प्रश्नचिन्ह सतत होती, त्याला भिवून थांबलो नाही, म्हणून पुढे जात राहील, माणसं जोडत राहील. नोव्हेंबरला राष्ट्रीय एकात्मता उद्यानाचा घाट घातला आहे, तोही याच निर्भय निर्णयात. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, रघुनायक म्हणजे राम आणि शिरावर म्हणजे डोक्यावर. आपण चांगलं काम करायला लागलो ना की रामाचा आपल्या शिरावर म्हणजेच मस्तकावर आशीर्वादाचा हात असतोच. म्हणजे काय होतो, तस्बिरीतला मूर्तीतला राम असा प्रकट होतो का आणि आपल्याला आशीर्वाद देतो का. नाही नाही, असं देव वगैरे थोडंच प्रकट होतो, ते सगळं गोष्टच असतं, खरं नाही होत असं. म्हणजेच आपण जेव्हा चांगलं काम करायला लागतो ना तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन या तत्वानुसार आपल्याकडे सुद्धा सगळी चांगली माणसं येतात, त्यांची आपल्याला साथ मिळते. नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी, जो रामाचा दास आहे म्हणजेच ज्याला उत्तमाचा ध्यास आहे त्याच्याकडे राम कधीही दुर्लक्ष करत नाही, त्याची उपेक्षा करत नाही, असं रामदास स्वामी म्हणतात. अशक्य ते शक्य करीतास आहे असं जे म्हणतात ना ते बरोबरच आहे. अगं साधी गोष्ट आहे, आपण पृथ्वीवरती राहतो, आपण असं अवकाशात अंतराळात दुसऱ्या ग्रहावरती कधी जाऊ असं तर कोणी काही वर्षांपूर्वी म्हटलं असतं तर त्यांना वेड्यातच काढलं असतं ना. पण आज जातात ना अंतराळात. हो, कल्पना चावलाबद्दल वाचलंय. प्रयत्न म्हणजे परीक्षा असते, आपल्या धीराची ताकदीची मेहनतीची, आणि या परीक्षेमध्ये जे यशस्वी होतात तेच आपले ध्येय साध्य करू शकतात. आपण ज्याला अपयश म्हणतो ना त्याच्यामध्ये सुद्धा यशाचे काही बिंदू असतात, ते जर आपल्याला टिपता आले ना तर आपल्याला खऱ्या अर्थाने जगता येतं. मला इतका आनंद झालाय ना, मला तुमच्याशी बोलायला मिळालं, केवढं तरी शिकायला मिळालं. असा जगण्यातला राम म्हणजेच अपयशातलं यश तुम्हाला सापडलंय का,
सापडला असेल ना तर ते कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा, सगळेच जण वाचतील आणि त्यांना प्रेरणा मिळेल. हा मराठी श्लोकांचा उपक्रम जर तुम्हाला आवडला असेल ना तर तो फक्त तुमच्यापुरता ठेवू नका, सगळ्यांना सांगा, सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. मला माहिती आहे व्हिडिओ सारखे सारखे शेअर करता येत नाही, ते शक्य नसतं, म्हणूनच तर चॅनल सबस्क्राईब करायचं असतं. बेल आयकॉन प्रेस केलं की नोटिफिकेशन मिळतं आणि मग व्हिडिओ अपलोड झाला की लगेच आपल्याला कळतं. हे जग सुंदर आहेच, तुमच्या साथीनं आणि तुमच्या बरोबरच्या संवादाला ते आणखी सुंदर करता येईल याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून तर हे व्हिडिओ मी बनवते, कारण मी नेहमी म्हणते तसं इतना तो करू सकते. जय जय.